नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स साठीचं टेक्निकल सेटअप काय, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट मार्केटमध्ये कसे आहेत याची सविस्तरपणे चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर जर बघितलं तर लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला बँक निफ्टी इंडेक्समध्ये जबरदस्त 432 अंकांची तेजी आहे. फायनली बँक निफ्टी इंडेक्सनं 48,493 आसपास क्लोजिंग दिले. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सच हे जे क्लोजिंग आहे वन ऑफ द बेस्ट क्लोजिंग आहे. एचडीएफसी बँक त्यामध्ये मेनली लीडरशिप घेताना तुम्हाला दिसून येते. मला वाटतं की एचडीएफसी बँकेची जी लीडरशिप आहे ही पुढील काळामध्ये खूप मोठी मोमेंटम बजावण्याची शक्यता नाकारता येते. त्यामुळे आपल्याला बँक निफ्टी इंडेक्सवर लॉंग टर्मसाठी व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवावा लागेल. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स देखील 22,513 आसपास येताना तुम्हाला दिसून आले. निफ्टी इंडेक्स देखील ऑल टाइम हायच्या जवळ ट्रेड करत असल्याला तुम्हाला क्लिअरली दिसून येते. इंडेक्स साठीचा 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज क्लिअरली रायझिंग असल्याला दिसून येते. निफ्टी इंडेक्सचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज रायझिंग मोड मध्ये असतील तरी देखील निफ्टी इंडेक्सचं पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनचं जर बिहेव्हिअर बघितलं तर हे ऑलमोस्ट टिपिकल रेंज बाँड साईडवेज असल्याला दिसून येते. फक्त या ठिकाणी मित्रांनो 4 एप्रिलला निफ्टी इंडेक्समध्ये थोडीफार वॉलेटिलिटी क्रिएट झाली होती. अदरवाईज पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक सायलंट मुवमेंट आहे. मग मित्रांनो, हा सायलंट मुवमेंट कशासाठी आहे तर ह्याच्या पाठीमागे रिझन आहे मित्रांनो, मार्केटसाठी आता एका टिगरची गरज आहे. तर निफ्टीमध्ये 23,000 वाटचाल होताना तुम्हाला दिसून येणार आहे. जर काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट ह्या पिरियडमध्ये झाल्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तर या ठिकाणी मार्केटमध्ये डाऊनसाईड देखील ओपन होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. सेम मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा आपण चार्ट जर डेली कॅन्डलवर बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स जबरदस्त ऑल टाइम हायच्या जवळ आलाय. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा ऑल टाइम हायच्या जवळ बँक निफ्टी इंडेक्स येत असताना या ठिकाणी पाठीमागच्या 8 ते 10 दिवसाचं बँक निफ्टी इंडेक्सचं जर बिहेव्हिअर बघितलं तर या ठिकाणी डेली कॅन्डलवर बँक निफ्टी इंडेक्समध्ये जबरदस्त स्ट्रेंथ येताना दिसून येते. दररोजच्या दररोज मार्केट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये एक जबरदस्त मजबूती येताना दिसून येते. पब्लिक सेक्टरमधल्या बँक असतील, एचडीएफसी बँक असतील आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका देखील यामध्ये महत्वाचा रोल जो आहे तो प्ले करत असल्याचं दिसून येतात. त्यामुळे मला वाटतं की मार्केटमध्ये ही स्ट्रेंथ अजून आपल्याला मोमेंटम कंटिन्यू करणं अपेक्षित आहे. आणि माझं बँक निफ्टी इंडेक्ससाठी जे 50,000 टार्गेट आहे हे इलेक्शनच्या अगोदर मला येणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी वीकली चार्टवर बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला तर या चार्टमध्ये क्लिअरली तुम्हाला एक जबरदस्त बँक निफ्टी इंडेक्समध्ये अप ट्रेंड असलेला दिसून येतोय. या ठिकाणी क्लिअरली मार्केट काय करतं, ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेते. मित्रांनो, जोपर्यंत वीकली चार्टवर बँक निफ्टी इंडेक्स ह्या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्सवर कुठल्याही परिस्थितीत बेरिश व्ह्यू ठेवायचं नाही. जर बँक निफ्टी इंडेक्स आता ज्या पद्धतीनं ज्या स्ट्रेंथनं रेजिस्टन्सच्या जवळ आलाय 48,500 जवळ, जर 48,500 वरती 48,600 वरती जर बँक निफ्टी इंडेक्सनं वीकली चार्टवर जर क्लोजिंग दिलं तर डेफिनेटली 49,000 आणि 50,000 हे जे 2,000 पॉईंट बाकी आहेत हे बँक निफ्टी इंडेक्स एका आठवड्यामध्ये काय करू शकतो, या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडचा प्लॅन करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्सचा आपण वीकली चार्ट जर बघितला तर हा देखील चार्ट क्लिअरली जबरदस्त मोमेंटम आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये इंडिकेट करत असल्याला दिसून येतोय. निफ्टी इंडेक्सनं जे क्लोजिंग दिलं हे देखील वन ऑफ द बेस्ट आहे. मित्रांनो, निफ्टी इंडेक्ससाठी 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज रायझिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. 22,111 वरती जोपर्यंत निफ्टी इंडेक्सचं डेली कॅन्डल किंवा वीकली कॅन्डल आहे तोपर्यंत निफ्टी इंडेक्स वर देखील तुम्ही काय करा, बुलिश व्ह्यू ठेवा. बाय ऑन डिपचे स्ट्रॅटेजी वापरा, त्या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतोय. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय, इथून पुढे ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये जर मोठे गॅप अप ओपन झाले तर ह्या मोठ्या गॅप अपला कुठल्याही परिस्थितीत चेस करू नका. मार्केटमध्ये कुलिंग होऊ द्या, ह्या कुलिंग नंतर मार्केटमध्ये काय करा, ट्रेडचा प्लॅन करा. मित्रांनो, दुसऱ्या बाजूला ऑप्शनचा डेटा जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सचा बघितला तर हा डेटा आपल्याला काय सजेस्ट करतो. मित्रांनो, मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ओपन इंटरेस्ट जो आहे तो निफ्टी इंडेक्सचा 10 एप्रिल साठीचा दाखवतो. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सच्या 22,500 स्ट्राइक प्राइसला कॉल राइटर पुट राइटर जो आहे तो ऑलमोस्ट सेम असल्याचं दिसून येतोय. आणि मार्केटचा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 22,500 या ठिकाणी असल्याचं दिसून येतोय. जोपर्यंत स्क्रीनवर 22,500 लेवल विजिबल आहे तोपर्यंत बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरू शकता. मे बी पॉसिबल 8 ते 10 दिवसामध्ये निफ्टी इंडेक्स 22,800 काय करू शकतो, या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर चेंज इन ओवायच्या डेटामध्ये देखील क्लिअरली मित्रांनो 22,800 हा रेजिस्टन्स आहे. म्हणजे 22,800 निफ्टी इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला चेंज इन ओआय कॉल साईटला पुट साईटला ऑलमोस्ट सेम आहे. पण त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर या ठिकाणी मार्केटमध्ये जो पुट रायटरचं कन्व्हिक्शन आहे ते 22,500 या स्ट्राईक प्राइसला कम्पॅरेटिव्हली जास्त असल्या दिसून येते. त्याचबरोबर 22,400 देखील आहेत, म्हणजेच
22,400 वरती जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत अग्रेसिव्ह बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करू शकता या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. सेम मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा आपण चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग होताना तुम्हाला दिसून आले. हा जो पुट रायटर आहे बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पुट रायटरचं कन्व्हिक्शन जबरदस्त आहे. 48,000 असेल, 48,200 असेल, 48,500 या स्ट्राइक पर्यंत जबरदस्त पुट रायटर आहे. हा पुट रायटर मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्सला जरूर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला किंवा या आठवड्यामध्ये 49,000 काय करू शकतो घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मग मित्रांनो, ऑप्शनचा जो डेटा आहे हा क्लिअरली बुलिश असल्याला दिसून येतोय, बाय ऑन डिप साठी बेस्ट असल्याला दिसून येतोय. मग मित्रांनो, या कंडिशनला जर आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर हा ट्रेडचा प्लॅन करण्यासाठी एक्झॅक्ट कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत हे काय करू पहिल्यांदा आपण बघून घेऊ. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स साठी जर ट्रेडचा प्लॅन जर करायचा असेल तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवर निफ्टी इंडेक्स मध्ये इकडे एक ट्रेंड लाईन आहे, त्याचबरोबर निफ्टी इंडेक्सला हायर साईडला जर बघितलं तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स जो आहे तो येत असल्याचं दिसून येते. मला वाटतं की निफ्टी इंडेक्स या रेंजमधून जर बाहेर निघाला तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्स मध्ये एक चांगला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. मित्रांनो, 240 ही लेवल जोपर्यंत निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त बुलिशू ठेवा, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा. मित्रांनो, 22,533 वरती जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्स निघाला तर एक जबरदस्त हायर साईडला मोमेंटम तुम्हाला निफ्टी इंडेक्स मध्ये येताना दिसून येऊ शकतो. त्या कंडिशनला 22,590 हे पहिलं टार्गेट येणं अपेक्षित आहे, त्यानंतर 22,622 हे दुसरं टार्गेट निफ्टी इंडेक्स साठी ओपन होताना दिसून येईल. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये सेलचा जर प्लॅन करायचा असेल अग्रेसिव्ह तर हा सेलचा प्लॅन करायसाठी थोडा वेळ लागू शकतो, कारण का 22,390 खाली जोपर्यंत निफ्टी इंडेक्स जात नाही तोपर्यंत या ठिकाणी पुटचा प्लॅन करू नका. या ठिकाणी जर पुढचा प्लॅन ऍक्टिव्ह झाला 22,390 खाली तर या ठिकाणी 320 हे पहिलं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 22,300 हे पॉसिबल दुसरं टार्गेट काय होऊ शकतं निफ्टी इंडेक्स साठी येऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, मार्केट जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ट्रेड करते तोपर्यंत फक्त आणि फक्त मार्केटवर बुलिश ठेवा, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा, त्यानुसार ट्रेडचा प्लॅन करा. सेम मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा आपण तुम्ही जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवर चार्ट बघितला तर हा चार्ट जबरदस्त मोमेंटम मध्ये आणि हा मोमेंटम जर मला पिकअप करायचा असेल पुढच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर मित्रांनो मी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरणार आहे. आणि ही बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये वापरण्यासाठी मला एक लेवल जे आहे ती डिफाईन करावं लागेल, ती म्हणजे 47,901. 47,900 वरती जोपर्यंत बँक निफ्टी तोपर्यंत फक्त आणि फक्त बाय ऑन डिप. आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर बँक निफ्टी इंडेक्स ऑलरेडी 48,520 ला आहे आणि इतक्या खालून बाय ऑन डिप का? कारण का मित्रांनो, समजा मार्केट काही कारणानं गॅपडाऊन ओपन झालं किंवा मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंगचा प्लॅन करायचा असेल तर तो ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स डेली कॅन्डलवर जात नाही तोपर्यंत प्लॅन करू नका. त्यामुळे हायर साईडला मार्केटवर व्यू बुलिश ठेवायचा, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. कारण का 48,200 या स्ट्राइक पर्यंत अग्रेसिव्ह पुट रायटिंग होताना दिसून आले. मे बी काही कारणानं जर पुट रायटर मागे पडला तर पुट रायटर कुठल्याही परिस्थितीत 48,000 खाली मार्केटला जाऊ देणार नाही. त्यामुळे मला मार्केटवर व्यू बुलिश ठेवत असताना मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला 48,611 वरून मार्केटवर बुलिश व्यू ठेवायचा. या ठिकाणी 48,880 हे पहिलं टार्गेट येणं अपेक्षित आहे, त्यानंतर 49,000 हे पॉसिबल दुसरं टार्गेट येणं अपेक्षित आहे. जर 49,055 वरती जर बँक निफ्टी इंडेक्स 10 ते 15 मिनिटांसाठी सस्टेन झाला तर या ठिकाणी 200 ते 300 पॉईंटचा अजून एक मोमेंटम तुम्हाला या आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्स मध्ये काय होऊ शकतो इझिली येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.